नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत हा विषय शिकण्यासाठी सोपा होईल आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी संस्कृत विषय बोर्ड आहे महाराष्ट्र आणि इयर आहे टू ट्वेंटी वन आज आपण पाहणार आहोत कृतीपत्रिका द्वितीय सत्रम म्हणजेच जी तुमची फायनल एक्झाम होते पन्नास मार्काचा जो तुमचा पेपर होतो ती कृतीपत्रिका ज्यांचं संपूर्ण पुस्तक आहे ठीक आहे त्यांच्या पेज नंबर सेवंटी एटवर दिलेली आहे म्हणजे शेवटच्या पानांवर दिलेली आहे तर ज्यांचा पूर्ण पेपर आहे पूर्ण संस्कृत आहे त्यांचीही प्रश्नपत्रिका आहे जी फायनल टेस्ट म्हणजेच एक तर सहा मही आणि वार्षिक अशा दोन ज्या फायनल एक्झाम येतात तुमच्या तर हाफ सेमिस्टर आणि फुल सेमिस्टर तर त्या प्रश्नपत्रिकांपैकी एक साधारण तुम्हाला कशी असते हे तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या मागेच दिलेलं आहे सोडवण्यासाठी तर ते आज आपण पाहणार आहोत कक्षा अष्टमी म्हणजे आठवीमध्ये तुम्ही आहात वृत्तीपत्रिका द्वितीय सत्र पंचाशत गुणहा म्हणजे पन्नास गुणांचे आहे समय सांगितलेलं किती वेळात तुमची ही झाली पाहिजे होरा द्वयम होरा होरा याचा अर्थ होतो तास आणि द्वयम म्हणजे दोन दोन तासात ही झाली पाहिजे ठीक आहे त्यानंतर पहिला प्रश्न तुम्हाला असतो प्रश्न क्रमांक एक अ चित्रम दृष्ट्वा नाम लिखत केवलम चार नंबर सांगितलेला आहे इकडे चार सोडवायचे आहेत तर चित्रम दृष्ट्वा याचा अर्थ चित्रम दृष्ट्वा म्हणजे चित्र पाहून नाम लिखत नाव लिहा आता इथे तुम्हाला किती सांगितले फक्त चार सांगितलेत चित्र किती दिले तुम्हाला वन टू तु, थ्री फोर फाय पाच चित्र दिले त्याच्यापैकी फक्त चार चित्रांची तुम्हाला नावं लिहायची आहेत मार्क आहेत दोन ठीक आहे दोन, दोन मार्कांसाठी हा प्रश्न आहे आता मी इथे तुम्हाला सजेस्ट करेन की जरी तुम्हाला इथे चार नावं लिहायला सांगितली तरी तुम्ही पाचीच्या पाचवी नावं लिहून या याच्या मागचं कारण असं की गडबड गोंधळात कधीकधी आपण काना मात्रा उकार चुकतो ठीक आहे कितीही आपल्याला बरोबर वाटलं तरी पण ते चुकीचं लिहून येतो किंवा एखाद ठिकाणी आपण हलंत देत नाही विसर्ग देत नाही आणि त्यामुळे मार्क जातात त्यामुळे एक्स्ट्रा नेहमी लिहून येत जा संस्कृतमध्ये कारण एक तर ते लिहायला प्रचंड कमी वेळ लागतो आणि ते पटकन लिहून होतं तुमचं त्यामुळे बिलकुल इथे तुम्ही आळसपणा करू नका कारण तुमचा लेझीनेस आणि तुमची सिली मिस्टेक हे कंबाईन होऊन तुमचे मार्क जातील त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संस्कृतमध्ये एक्स्ट्रा लिहून यायचं कारण जर चुकून गडबडीत आपला एखादा हलंत जरी चुकला तरी आपल्याला मार्क जातात संस्कृत हा असा विषय आहे की तुम्हाला खूप स्कोरिंग पण आहे पण जर तुम्ही सिली मिस्टेक करत राहिलात तर तुमचे मार्क लगेच डाऊन पण होतात ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा पहिलं चित्र आहे पंख्याचं पंख्याला म्हणतात व्यजनम आता सपोज मला माहिती आहे व्यजनम म्हणतात पण गडबडीत मी हा हलंत म लिहिलाच नाही खाली म्हणजे फक्त मी व्यजनम लिहून आली आणि हा हलंत दिलाच नाही तर माझे मार्क जाणार मला मार्क शिक्षक देणार नाहीत कारण तुम्ही बोलाल नाही ते चालेल संस्कृतमध्ये असं नाही चालत संस्कृतचे शिक्षक मार्क नाही देत कारण तो शब्द म हलंत म नाही म्हणजे तो नपुसकलिंग नाहीये असं होऊन जातं ठीक आहे त्यामुळे व्यजनम जास्वंदीचं फूल आहे त्याला म्हणतात जपा कुसुमम कुसुमममध्ये समजा तुमचा उकार चुकला तर काय करणार मार्क जाणार म्हणून एक्स्ट्रा लिहत जा कुसुममचा पण म हलंत त्यानंतर आहे बॅग बॅगचा पण स्यूतचा जो याला उकार आहे तो दीर्घ असतो आणि विसर्ग येतात त्याला स्यूत या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत त्याच्यानंतर हा शेण आहे ठीक आहे मग शिएनह आणि हत्ती आहे तर गजह ठीक आहे अशा प्रकारे पाच नावं लिहून यायची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर मुलांना अटारी चित्रपट गोष्टच आहेत ना त्याच्यात काय माझी चित्र सगळी पाठ आहेत तुमची चित्र पाठ असतात नो no डाऊट मला त्याच्याबद्दल काही डाऊट नाही पण तुम्ही फक्त ती पाठ नाही करायची तर ती लिहायची कशी हे बघायचं आहे कारण पेपर आपल्याला रिटर्न असणार आहे ओरल नाही की मी तुम्हाला विचारलं हत्ती तर तुम्ही गजह बोलाल तुम्ही रिटर्नमध्ये सुद्धा ते सगळं विसर्ग हलंत हे उकार हे सगळं तुमच्या लक्षात असलं पाहिजे त्यामुळे चित्रपद कोशाचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी बघायच्या ठीक आहे सो हा आपला पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे आ की योग्यम उत्तरम चिनू त याचा अर्थ होतो निवडा योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे आता इथे तुम्हाला दिसतंय पहिला प्रश्न आहे क ख ग घ त्यानंतर काय तो हां ग असा येतो म्हणजे जो डब्यातला ड आपल्याला वाटतो आणि त्याच्यानंतर जर समजा हा असा करून टिंब करून ग गंगा ग असा हा साऊंड येतो मग ते उत्तर तिथे येणार कारण क ख गंग ग, ग असं अनुनासिक आहे ते त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे च इति वर्णह आता च बोलताना तुम्ही ओठ बंद करता का नाही करत ना तुम्ही च बोलून बघा च बोलताना तुमचा दाताचा उपयोग होतो तालव सॉरी दाताचं नाही तालव्य जी तुमची टाळू असते म्हणजे जिभे तुमच्या तोंडामधला आतला भाग त्याचा उपयोग होतो च ठीक आहे आणि ओष्ठ तुम्हाला ओष्ठसाठी मी सांगते ओष्ठ म्हणजे ज्या वेळेला तुमचे दोन्ही ओठ एकत्र एक येतात असे शब्द कुठले आहेत वर्णमालेमध्ये असे अक्षर कुठली आहेत प फ ब भ म हे तुम्ही बोलून बघा आत्ताच बोलून बघा बोला प बरोबर तुमचं लिप्स एकमेकाला टच झाले फ ब भ म राईट तर ही जी लाईन आहे प फ ब भ म ती ओष्ठची लाईन आहे कारण तिला ओठ एकमेकांना चिटकले जातात पण च छ हे बोलताना तुमची तुमचे ओठ आहे ते एकमेकांना चिटकत नाहीत त्याच्यामुळे हा काय आहे तालव्य आहे ठीक आहे ओष्ठ नाही आहे हा पुढे नेक्स्ट आहे वर्णविग्रहम कुरुत वर्णविग्रह करायचा आहे तुम्हाला वज्रप्रहारात ठीक आहे आता वज्रप्रहारात हा शब्द कसा बनतो तर पहिला गोष्ट एक एक अक्षर बघूया वज्र मधला हा व जो आहे तो कसा बनतो हलंत व आणि अ एकत्र एक जेव्हा येतात तेव्हा पूर्ण व बनतो राईट त्यानंतर दुसरा बघूया ज्र हा शब्द आहे आता ज्र मध्ये एकतर हलंत तर ज असणार तुमचा अर्धा त्याच्यानंतर हा वज्र मधला हा जो हे दांडी काढतो आपण ती कसली असते र ची असते ज्र मग तो र पण अर्धा असणार आणि अ बोलताना बघा वज्र रच्यानंतर अ असा साऊंड येतोय त्याच्यामुळे अ वज्र ठीक आहे मग तुमच्या ज्रची फोड कशी झालेली आहे एक मिनिट ज्रची फोड अशी झालेली आहे ठीक आहे या तीन अक्षरांनी पुढे आहे प्रहार प्र पण तसाच असणार तीन अक्षरं महालंत प असणार पचा र कारण प्र मध्ये पण हा र, र येतोय प्र आणि अ बोलते बघा प्र अ साऊंड येतोय म्हणून अ आहे त्याच्यामध्ये मग परत प्रची पण आपण फोड बघितली की अशी होते त्याच्यानंतर पुढचं अक्षर जे आहे ते आहे हा हा, हा कसा बनतो हलंत ह आणि त्याच्यामध्ये आ हा स्वर मिक्स होतो तर हा असा शब्द अक्षर तयार होतं पुढे आहे रा रा पण र हलंत मध्ये आ मिक्स होतो तर रा तयार होतो आणि उरला शेवटी हलंत त तर तो, तो असाच लिहायचा बहुतेक मुलं काय करतात सगळ्यां म्हणजे काही काही मुलांना वर्णविग्रह येत असतं आणि ते सुपर कॉन्फिडेंट असतं की वज्र हे वर्णविग्रह काही सोपं पण त्याच्यामध्ये ते गडबडीत काय करून टाकतात या हलंत तला पण ह्याच्यामध्ये जाऊन अमिक्स करून येतात आणि चुकलं मार्क गेले कारण इथे तुम्हाला हा हलंत तच आहे प्रश्नामध्ये तो पूर्ण केलाच नाही आहे मग तुम्ही इथे त्याला स्पेशली का पूर्ण करता लिहून समजलं त्याच्यामुळे ह्याला पूर्ण करायचं नाही आहे कारण तो अर्धाच आहे मग आपल्याला शेवटी त्याला अर्धाच ठेवायचा आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट आहे अक्षरही अंकही वा संख्या हा लिखत इथे पण केवलम चार सांगितले सगळे सोडवायचे रिस्क घ्यायची नाही तर अक्षरही म्हणजे अक्षर की अक्षरांमध्ये किंवा अंकांमध्ये संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला लिहायच्या आहेत आता इथे बघा इथे आहे दोन नंबर दिलेला ता आहे आणि तुम्हाला अक्षरात लिहायचं आहे तर अक्षरात त्याला म्हणतात द्वे इथे अक्षरात दिलेला आहे आणि नंबर लिहायचा आहे नवदश म्हणजे एकोणीस वन नाईन नाईन्टीन थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस ज्याला आपण म्हणतो त्याला संस्कृतमध्ये षट त्रिंशत म्हणतात इथे कंपल्सरी लक्षात ठेवायचं इथे हलंत आहे षटमध्ये आणि त्रिंशतमध्ये ठीक आहे आणि टिंब वगैरे पण लक्षात ठेवायचं कुठे टिंब येतो त्याच्यानंतर पुढचं आहे व षोडश षोडश म्हणजे सोळा आणि ट्वेंटी एट म्हणजे अठ्ठावीस याला म्हणतात अष्टाविंशतीही हा विसर्ग आले पाहिजेत जर तुम्ही याच्यातलं काहीतरी काही जरी चुकलात तरी तुमचे मार्क जातात ठीक आहे त्याच्यामुळे हे खूप लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपलं घड्याळ येतं घड्याळामध्ये सांगितले समयम दर्शयत लिखत वा वा याचा अर्थ होतो किंवा म्हणजे एक तर तुम्ही समय दाखवा किंवा तुम्ही समय लिहा ठीक आहे आता इथे बघा तुम्हाला हे रिकामं घड्याळ दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रॉ करायचं आहे तर तुम्हाला काय दिलेलं आहे सार्ध सार्धषडवादनं एक तर सार्ध याचा अर्थ कळायला पाहिजे अर्ध आपण म्हणतो की नाही मराठीमध्ये अर्ध मला अर्धा ग्लास दूध दे तर सार्ध म्हणजेच अर्धा त्याच्यानंतर षड म्हणजे तुम्हाला कळतंय म्हणजे सहा नंबर मग अर्धा सहा म्हणजेच किती बोलतो आपण साडेसहा मराठीमध्ये सिक्स थर्टी तर मग तुम्हाला इथे काय करायचं आहे सिक्स थर्टी हा जो टाईम आहे तो तुम्हाला या आ, या ठिकाणी काढायचा आहे तर आता इथे कसं करणार तुम्ही साडेसहा तर एकतर मोठा काटा आणि छोटा काटा हे दोन्ही पण कशावर असतात सहावरच सा असतात कारण सिक्स थर्टी एक तर सिक्सचा जो असतो मेन छोटा काटा तो सहावर असतो आणि थर्टी मिनिट्समुळे मोठा काटा पण सहावर येतो तर या प्रकारात तुम्ही ते टायमिंग दाखवू शकता पुढचा प्रश्न आहे तुम्हाला सपाद सपाद याचा अर्थ होतो सव्वा ठीक आहे म्हणजे फिफ्टीन मिनिट सपाद आणि सप्त म्हणजे सात म्हणजे सव्वा सात वाजलेले आहेत ठीक आहे मग ते तुम्ही कसं दाखवणार तर असे एक तर छोटा काटा तुमचा सातवर आणि मोठा काटा तुमचा तीनवर असणार आहे ठीक आहे सव्वा सात तर हे तुम्हाला दाखवायचं होतं आणि त्यानंतर इथे तुम्हाला दाखवलेले आहेत किती वाजलेले आहेत हे दोन वाजलेले आहेत व्हेरी गुड टू ओ क्लॉक सो so, इकडे आहे द्विवादनम क्लिअर आता पुढचा घेऊया प्रश्न क्रमांक दोन अ समानार्थ शब्दान, लिखत समानार्थी शब्द लिहायचे इथे पण केवलम चार सांगितले आपण सगळे सोडवायचे कारण आपल्याला खाली मंजुषा दिलेली असते मंजुषा म्हणजेच ब्रॅकेट दिलेला असतो त्या ब्रॅकेटमधून शोधूनच आपल्याला लिहायचं असतं उत्तर तर चार नाही पूर्ण पाच लिहून यायचं कधी काही चुकलं तर आपल्याकडे एक्स्ट्रा आपल्याला लिहिलेलं असलं की समोरचं आपल्याला मार्क देतो ठीक आहे त्याच्यामुळे सोपं असतं आणि तुम्हाला हे येऊ दे नको येऊ दे एक्झाममध्ये तुम्ही काहीतरी तिथे लिहून येणार आहात कारण तुम्हाला काय लिहायचंय तर याच्यापैकीच काहीतरी लिहायचं असणार तर तुम्ही अंदाजाने सुद्धा उत्तरं लिहून या पण ही गोष्ट ब्लँक सोडू नका ठीक आहे काय तुमचं जर लक असेल तर तुम्हाला मे बी तुम्ही बरोबरच जोड्या अंदाजाने सोडवल्या असतील तर तुम्हाला मार्क मिळतील पण हा प्रश्न सोडू नका कारण तुम्हाला इथे स्वतःहून काही लिहायचं नाही आहे विचार करून तुम्हाला या ब्रॅकेटमधून शोधूनच इथे जोड्या लावायच्या आहेत इथे त्यांची उत्तरं लिहायची आहेत ठीक आहे नेहमी ट्राय करायचं परीक्षेमध्ये की काहीही सो म्हणजे काही लिव्ह करायचं नाही काही ब्लँक सोडायचं नाही ॲज पॉसिबल ॲज पेपर कवरअप अप करायचा पेपरमध्ये लिहायचा प्रयत्न करा कारण समोरचा तुम्हाला मार्क देऊ शकतो ठीक आहे पण जर तुम्ही ब्लँक लिहिलं काहीच लिहिलं नाहीत तर तुम्हाला तो मार्क देऊच शकत नाही ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा पहिला शब्द आहे शोभते शोभते याच्यासाठी आपण वाचून बघूया काय काय वाटतं कुसुमम वाटतं का मानवह आहे राजते आहे याती आहे आणि काननम आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या शोभतेप्रमाणे राजते दिसतंय का तुम्हाला दिसतंय तर ते ते प्रत्यय आहेत कारण हे दोन्ही क्रियापद आहेत आत्मनेपदाचे ते, ते अंत्येप्रमाणे शोभते आणि राजते मग तुम्ही फक्त जरा कॉमन सेन्स जरी वापरला ना तरी पण तुम्हाला हे कळतं अरे हे ते आहे आणि ते आहे तर आपलं होऊ शकतं तर ठीक आहे हे केव्हा करायचं जेव्हा आपण ब्लँक असतो म्हणजे नाहीच सुचत आहे तर आपण असं लॉजिक सुद्धा लावू शकतो कारण विभक्ती सेम असतात मोस्ट ऑफ त्याच्यानंतर वनम वनम आता इथे बघा वनम येते आहे तुम्हाला राजतत्व गेलंय तर वनमला काय कुसुमम आहे मानवह आहे याती आहे काननम आहे वनम नाही येत आहे ठीक आहे तुम्ही सोडा थोडा वेळ मनुष्यह तर तुम्हाला येत असणार मनुष्यह मानवह ते करून टाका पुष्पम येत असणार पुष्पम आणि कुसुमम ते करून टाका आता जे येते आहे ते, ते करून टाकायचं ठीक आहे मी इथे तुम्हाला फक्त ही प्रश्नपत्रिका सोडून देत नाही आहे तर नेहमी प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे सुद्धा सांगते त्यामुळे प्लीज लक्ष द्या इथे ठीक आहे मग आपलं शोभते झालं मनुष्य झालं पुष्पह झालं याच्यामध्ये काय कुसुमम झालेलं आहे मानव झालेलं आहे राजते झालेलं आहे आता दोन शब्द राहिलेत एक तर आहे वनम आणि दुसरं आहे गच्छती आता इथे तुम्हाला काय वाटतंय तर बघा इथे आपल्याला लगेच कळतं वनमधे हलंत मय काननम मध्ये हलंत म आहे राईट गच्छतीमध्ये ती आहे यातीमध्ये ती आहे चाल क्लिअर म्हणजे आपला जो डाउट होता तो शब्दांना बघूनच आपल्याला कळलेला आहे समजलं तर पुन्हा एकदा क्लिअर कट सांगते काय काय जोड्या आहेत शोभते याचा अर्थच राजते असा होतो वनम याचा अर्थ काननम असा होतो मनुष्यचा समानार्थी शब्द मानव आहे पुष्पमचा समानार्थी कुसुमम आहे आणि गच्छतीलाच याती असं म्हणतात क्लिअर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे विरुद्धार्थक शब्द युग्मम चिन्ह ठीक आहे तर विरुद्धार्थी म्हणजेच अपोजिट वर्ड्स शोधायचे आहेत वरती आपण सिनोनियम शोधलेले खाली आपल्याला विरुद्धार्थी आता तुम्ही म्हणाल की इथे विरुद्धार्थी शब्दांची मंजुषाच दिलेली नाहीये तर आम्ही कसं काय शोधायचं तर पहिला प्रश्न नीट वाचा इथे होतं की समानार्थ शब्द लिहा इथे लिहायला नाही सांगितलेत तुम्हाला इथे काय सांगितले आहेत शब्द युगमम चिनूत चिनूत म्हणजे निवडा आणि तुम्हाला शब्द युगमम म्हणजे शब्दांच्या जोड्या निवडायच्या आहेत म्हणजे नक्की काय आहे या प्रश्नामध्ये तर याच्यामध्ये प्रश्न पण मिक्स आहेत आणि त्यांची उत्तरं पण मिक्स केलेली आहेत मग तुम्हाला जोड्या शोधायच्या आहेत ठीक आहे सो आपण पहिले शब्द वाचूया क्षय मूर्ख आनयती सुखम पंडित हा, अक्षय कातरः नयती धीर आणि दुःखम आता इथे तुम्हाला लगेच पहिली तर जोडी हीच दिसली असेल विरुद्धार्थीची सुखम दुःखम झाली पहिली जोडी आपण शोधली मग इथे तुम्ही उत्तरामध्ये लिहायचं सुखम चा विरुद्धार्थी दुःखम एक कलर दुसरा घेते मी आता तुम्हाला समजायला अजून काय आहे मूर्ख व्हेरी गुड मूर्ख पंडित ही दुसरी जोडी आपल्याला मिळाली की मूर्ख माणूस याचा विरुद्धातील शब्द की पंडित माणूस आहे त्यानंतर अजून क्षय अक्षयह क्षय म्हणजे जो संपतो अक्षय म्हणजे जो कधीच संपत नाही मग ती तुमची तिसरी जोडी झाली क्षय अक्षय पुढे अजून काय शब्द दिसतोय तुम्हाला आनयती याच्यासारखं कुठला दिसतोय नयती कारण ती ती आणि इथे पण ती तर तो एक झाला तुमचा चौथा शब्द ठीक आहे आनयती क्रॉस अनयती आनयती नयती आता अजून काय दिसतोय तुम्हाला क्षय झालं मूर्ख आनयती सुखम पंडित अक्षय आता राहिला शब्द जो आहे तो फक्त आहे कातरह आणि धीरह ठीक आहे हे दोन शब्द कातरह म्हणजे भित्रा मग पाचवे नंबर लिहायचं कातरह अपोजिट धीरह म्हणजे कातर घाबरणारा आणि धीर म्हणजे न घाबरणारा ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लिहायच्या आहेत कळलं व्हेरी गुड पुढे जाऊया आपण पुढचा जा प्रश्न आहे तुम्हाला जोड्या लावा इथे तुम्हाला जोड्या लावा कुठूनही हो तुमचे जे धडे आहेत कविता आहेत त्याच्यामधून तुम्हाला विचारल्या जातात खूप ठिकाणी असं होतं की तुम्हाला विशेषण आणि विशेषाच्या जोड्या लावा पण असतात आता इथे बघा वाचून घेऊया समाना हा सॉरी भारा, भारा वर्णसंपन्नम आणि क्षीण इथे आहे अश्वहम विचारा हा नलिका आणि कुसुमम आता इथे पण एक लॉजिक आपण लावूया ठीक आहे आता समाना हा हा हां समा हे कृष्ण जो धडा आहे समान मस्तू भोजनम त्याच्यामधलं की आपले विचार समान आहेत आपण समान आहोत आपलं जेवण पण समान असलं पाहिजे सो so, समान हा विचारा हा ही जोडी झाली अजून तुम्हाला काय दिसतोय लघु म्हणजे हलकी ही नलिका असते भारा आणि नलिका स्त्रीलिंगी शब्द आहेत परत तिथे एंडिंग मध्ये बघा वर्णसंपन्नम कुसुमम ही तुमचं जी सुभाषित माला आहे त्याच्यामधलं आहे वर्णसंपन्नम कुसुमम आणि राहिला काय घोडा घोडा कसा होता थकलेला होता शीण अश्वः आता इथे पण तुम्ही जर बघितलं तर जोड्या लावामध्ये बघा शीण अश्वः विसर्ग विसर्ग समाना हा बहुवचनम आहे म्हणून विचारा हा बहुवचनम झालं लघुबारा आकारांत स्त्रीलिंगी आहे म्हणून नलिका आकारांत स्त्रीलिंगी वर्णसंपन्नम नपुसकलिंग आहे म्हणून कुसुमम पण नपुसकलिंग तर जोड्या तुम्हाला अशा सुद्धा लावता येतात म्हणजे हे लॉजिक समजलं तर तुम्हाला ठीक आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की श्लोक पूर्ती करायचे केवलम दोन इथे पण मी तुम्हाला सांगेल की ऍटलिस्ट तुम्ही तीन श्लोक लिहून या जे तुम्हाला येतात म्हणजे दोन कन्फर्मवाले लिहा आणि एक, एक एक्स्ट्रा लिहून या जर पहिला श्लोक किंवा दुसरा श्लोक मध्ये काहीतरी तुमचं चुकलं तर तुम्ही ऍटलिस्ट तिसरा जर बरोबर लिहिला असेल तर तुम्हाला ते मार्क मिळवून जातील ठीक आहे आणि याच्यासाठी काय करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी बहुतेक मुलं खूप आळसपणा करतात कविता पाठ करण्यासाठी संस्कृतच्या पण त्या पाठ करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे रोज ती एकदा बोलायची रोज एकदा तुम्ही ती बोललीत की तुमची ती आपोआप तोंडात बसते तुम्हाला काही ती पाठ करावी लागत नाही फक्त एवढंच आहे की तुम्ही जेव्हा ती पाठ होते तेव्हा ती लिहून बघत जा एक्झामच्या आधी तिची लिहून प्रॅक्टिस करा जेणेकरून लिहिताना होणाऱ्या ज्या चुका असतील त्या तुमच्या होणार नाही आणि हे तुमचे हातचे चार मार्क आहेत ठीक आहे त्यामुळे हे अजिबात घालू नका सुभाषित माला ज्या आहेत त्या पाठ करा तर इथे मी सगळे जे श्लोक आहेत इथे अमंत्रम नास्ती नास्तीवाला आहे तो मी इथे तुम्हाला दिलेला आहे दुसरा आहे शतेशु जायते शूर तो सुद्धा इथे आहे तिसरा आहे नभूतपूर्वम आणि वनस्पति तर नभूतपूर्वम इथे गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे रेक पकवानी इकडे तर हे श्लोक तुम्ही बघून लिहू शकता पुढे जाऊया पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे एक वाक्येनं उत्तरम लिखतं इथे पण दोन सांगितलेत सगळे सोपे असतात त्याच्यामुळे तुम्ही एक एक्स्ट्रा लिहून येऊ शकता तीन लिहून या ठीक आहे पहिला प्रश्न आहे एका वाक्यातला देवह कुत्र वर्तते ठीक आहे देव कुठे असतो आपल्या श्लोकांमध्ये आलेला आहे की देवह भावे वर्तते देव हा मनात असतो मनात सप्तमी विभक्ती आहे म्हणून भावे ही देवेप्रमाणे झालेली आहे ठीक है मनात कशाचे तरी आत इन इन द सोल ठीके सो भावे हे देवे प्रमाणे दुसरा प्रश्न आहे पुरा सर्वे पर्वत हा हा पुरा म्हणजे पूर्वी सगळे जे पर्वत होते ते कशा प्रकारे होते तर इथे बघा दिलेला आहे पुरा हा सॉरी पुरा सर्वे पर्वत हा सपक्षा हा आसन स म्हणजे पंखा सहित होते त्यांना काय होते पंख होते ठीक आहे विथ विंग्स आणि आसन का वापरलंय कारण आसन हे पाच टेन्स आहे गोष्ट पाच टेन्स मध्ये असते नेहमी आणि पाच टेन्समध्ये प्ल्युरल एक पर्वत होता का नाही भरपूर पर्वत होते म्हणून इथे आसन झालेलं आहे ठीक आहे क्लिअर आणि तुम्ही म्हणाल आसन लिहायलाच पाहिजे का नाही लिहिलं तर चालेल का तर चालेल कारण किदृशहा आहे तर फक्त सपक्षहा एवढं किद्रुशाला काढून लिहिलं आणि फुल स्टॉप दिलत इथे तरीही चालेल इट इज ओके छात्रा कुत्र उपाविशत आता हे राष्ट्रपती राष्ट्रसंपत्ती या धड्यामधलं आहे की जी ती मुलगी होती ती कु कुठे बसली होती कुत्रा उप कुत्र उपाविशत म्हणजे कुठे बसली होती तर हे बघा छात्रा यात्रिकस्य पृष्ठत हो दीर्घासने उपाविशत एवढं मोठं उत्तर आहे हे समजून घ्या कसं करायचं छात्रा म्हणजे मुलगी यात्रिकाच्या षष्ठी विभक्ती आहे मग प्रमाणे यात्रिकस्य झालेला आहे हां यात यात्रेकऱ्याच्या मागच्या सीटवर बसली होती तर मागच्या म्हणायचं असेल तर आपण पृष्ठतः आणि सीटवर ऑन द सीट ऑन इन अपॉन हे सगळे प्रिपोजिशन्स असतात आणि ते आपण सप्तमी विभक्तीत दाखवतो हां सीटवर बसली होती म्हणून देवेप्रमाणे दीर्घासने झालेला आहे इथे हां सो यात्रिकस्य पृष्ठतः दीर्घासने उपाविषत नंतर आहे राजा कुत्र पूज्यते स्वदेशे पूज्यते स्वतःच्या देशात परत लोकेशन आहे सप्तमी विभक्ती देवेप्रमाणे इथे तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट भावे दीर्घासने आणि स्वदेश हे सप्तमी विभक्तीमधलेच दिसता तुम्हाला दिसतात आता सपोज तुम्हाला एक्झामला असा पेपर आला तर ठीक आहे मी मान्य करते आय अग्री की तुम्हाला हे नाही येणार लिहिता प्रॉपरली पण तुम्हाला हे सोपे तीन तर लिहिता येतील मग तुम्ही एक्स्ट्रा लिहून या ठीक आहे नंतर आहे प्रश्न क्रमांक चार अ याच्यामध्ये तुम्हाला क मध्ये प्रश्न विचारलेला असतो की माध्यम या गद्याश गद्यांशस्य श... सरलार्थम लिखतं केवलम एक इथे केवलम एकच लिहायचं कारण गद्यांच्या आहे पाच पाच ओळी तुम्हाला काही दोन्हीच्या लिहून काही फायदा नाही होत इथे एकच लिहायचा दोन पॅरेग्राफ बघायचे पाच ओळींचाच पॅरेग्राफ असतो छोटासा दोन पॅरेग्राफ बघायचे विचार करायचा की आपल्याला दोघांपैकी कुठला उत्तम प्रकारे जमतोय तो चूज करायचा आणि त्याचंच ट्रान्सलेशन लिहायचं आता इंग्लिश मीडियममधली जर मुलं असतील तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन लिहतील मराठी मीडियम किंवा सेमी मराठी असतील तर ते मराठीमधून ट्रान्सलेशन लिहितील ठीक आहे ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर चार मार्काला हा प्रश्न असतो यासाठी कसं करायचं यासाठी अभ्यास कसा करायचा असतो तर तुमच्या पुस्तकातील जो धडा आहे ठीक आहे त्या धड्याची एक संस्कृतवाली ओळ आणि त्या धड्याची एक मराठीतील ओळ किंवा इंग्लिश मिडियम असेल तर एक इंग्लिशची ओढ असं करून नेहमी तो धडा वाचायचा तेव्हाच तुम्हाला भाषांतर लिहिता येईल अदरवाईज तुम्हाला भाषांतर लिहिता येणार नाही इथे तुम्हाला भाषांतर म्हणजे एक्झॅक्टली त्याला ट्रान्सलेट करायचं आहे तुमच्या मनाचं उत्तर लिहून यायचं नाही आहे भरपूर मुलांना कळतच नाही ट्रान्सलेशन म्हणजे काय ते नॉर्मली वाचतात आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जो अर्थ वाटतो तो लिहून येतात आणि त्यांना मार्क मिळत नाही ठीक आहे ट्रान्सलेशन याचा अर्थ होतो ॲज इट इज ठीक आहे आता पहिलं वाक्य बघा काय बालिका अवदत याचा अर्थ मुलगी म्हणाली बालिका म्हणजे मुलगी आणि अवधत याचा अर्थ म्हणाली येत यानम ही आगगाडी असमाकम कृते आपल्यासाठी असती म्हणजेच आहे बघा मी एकेका शब्दाचं एक एक भाषांतर केलेलं आहे मी मनासारखं लिहिलंय का अजिबात नाही कारण इथे मनासारखं नाही लिहायचं इथे भाषांतर आहे बालिकासाठी मुलगी अवदतसाठी म्हणाली एतद म्हणजे ही रेलयान म्हणजे आघाडी अस्माक म्हणजे आपल्या आणि कृते म्हणजे साठी अस्थि म्हणजे आहे मुलगी म्हणाली ही गा आघाडी आपल्यासाठी आहे हे पहिलं वाक्य झालं पाच वाक्य असतात एतद राष्ट्रस्य संपत्ती खलू एतद म्हणजेच ही राष्ट्रस्य म्हणजे राष्ट्राची संपत्ती संपत्ती आणि खलू म्हणजे खरोखरच आणि आहे तुम्हाला टाकावं लागतं की ही खरोखरच राष्ट्राची काय आहे संपत्ती आहे आता तुम्ही म्हणाल की खलू तर शेवटी होता तुम्ही मत पुढे का घेतलात शब्दांची तुम्ही हे करू शकता प्लेस चेंज करू शकता पण तुम्ही स्वतःहून कुठले वेगळे शब्द ॲड करणार नाही तुम्ही स्वतःहून वाक्य बनवणार नाही तुमच्या मनाचं ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पुढचं आहे तस्य सुरक्षण तस्य सुरक्षण अस्माकम आद्य कर्तव्यम एव तस्य म्हणजे तिची ठीक आहे सुरक्षण म्हणजे सुरक्षा करणे अस्माकम म्हणजे आपले आद्य कर्तव्य आद्य म्हणजे पहिलं आणि कर्तव्यच एव एवचा अर्थ होतो कर्तव्यच आहे त्या ट्रेनची म्हणजे तिची सुरक्षा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आद्य म्हणजे प्रथम कर्तव्य आहे अहम तदेव करो मी आणि मी तेच करते हा अहम म्हणजे मी तदैव म्हणजे तेच तदा प्लस एव संधी आहे तदा म्हणजे ते आणि एव याचा अर्थ होतो च आणि करो मी म्हणजेच करत आहे प्रेझेंटेन्समध्ये बोलते ती मी तेच करत आहे आणि ते कॉमा इनवर्टेड डबल इनवर्टेड आणि तिथे डायलॉग कम्प्लीट होतात पुढे आहे बालिकाया हा एतद उत्तरम अतिव ब्रोधप्रदम बालिकाया हा म्हणजे कुठली विभक्ती आहे ही षष्ठी विभक्ती आहे माला या प्रमाणे सो मुलीचे ठीक आहे मुलीचे एतदला हे उत्तर म्हणजे उत्तर मुलीचे हे उत्तर अतीव म्हणजे अतिशय बोधप्रद आहे ठीक आहे कळ कसं करायचं भाषांतर पुढे इंग्लिशमध्ये हेच आहे आता मी डायरेक्टली तुम्हाला हे वाचून दाखवते द गर्ल्स सेड दिस रेल्वे ट्रेन इज फॉर अस इट इज असंडीड द प्रॉपर्टी ऑफ अवर नेशन अवर फर्स्ट अँड फॉर मोस्ट ड्युटी इज टू प्रोटेक्ट इट आय एम डुईंग एक्झॅक्टली दरी सॉरी दुसरा प्रश्न आहे म्हणजे जर तुम्हाला वरचा पॅरेग्राफ नाही येत आहे आणि तुम्हाला हा वाला पॅरेग्राफ येतोय तर आपण तो वाला बघूया एकस्मिन दिने भोजन वेलायाम सर्वे गोपाः कृष्ण परित उपावििशन समानस्तु असतो भोजनमधला डायलॉग आहे हा म्हणजे पॅरेग्राफ आहे एकस्मिन दिने म्हणजेच एके दिवशी भोजन या म्हणजे जेवणाच्या वेळेला सर्वे गोपाः सर्व गोपः म्हणजे गोप कृष्ण म्हणजेच कृष्णाच्या परित म्हणजे भोवती सराउंडिंग उपाविशन उपाविशन म्हणजे बसले ठीक आहे बघा एकेका शब्दाचं मराठीत भाषांतर झालेला आहे एके दिवशी जेवणाच्या वेळेला सर्व गोप कृष्णाच्या भोवती बसले गोपी केलं तर फिमेल होत म्हणून मेल गोप देवकी नंदन गोप बालान अपृच्छत देवकीचा मुलगा नंदन म्हणजे देवकी आणि नंदन नंदन म्हणजे मुलगा देवकीचा मुलगा कृष्ण सर्व बाळ गोपाळांना विचारू लागला अपृच्छत विचारू लागला काय अद्य भोजनार्थं किम आणतम म्हणजेच अद्य म्हणजे आज भोजनार्थं म्हणजे जेवणासाठी किम म्हणजेच काय आणि आणितम म्हणजे आणलं आहे पुढे तदा प्रथम अवदत तदा म्हणजे तेव्हा पहिला प्रथम म्हणजे पहिला अवदत म्हणजे म्हणाला मम समीपे दध्योदनम वर्तते मम म्हणजे मम समीपे याचा अर्थ होतो माझ्याजवळ दध्य, दध्योदनम म्हणजे दही भात आहे वर्तते म्हणजे आहे पहिलं झालं अपरह अभाषत म्हणजे दुसरा म्हणाला मम समीपे पृथुका हा माझ्याजवळ पोहे आहे ठीक आहे सोपं आहे इंग्लिशमध्ये कसं आहे वन डे ऑल द हर्ड्स सॅट अराउंड कृष्णा अँड द टाइम ऑफ लंच ॲट द टाइम ऑफ लंच कृष्णा आस्क देम व्हॉट हॅव यू ब्रॉट टू डे फॉर ईटिंग देन द फर्स्ट वन said, आय हॅव राईस mixed विथ curd. अनदर said, आय हॅव राईस फ्लेक्स ठीक आहे नेक्स्ट माध्यम भाषा या पद्यांश्य सरळार्थम लिखत आता तुम्हाला माध्यम भाषेमध्ये कवितेचे सुद्धा काही श्लोक दिले जातील सुभाषित मालांचे आणि ते तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करायचे आहेत इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत केवलम एक सांगितलेलं आहे तर इथे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दोघांचं ट्रान्सलेशन लिहू शकता अदरवाईज एक लिहा कारण श्लोकांचं ट्रान्सलेशन कमी असतं आता इथे श्लोक बघा कुठला दिले अपी स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपी गरीयसी तर राम हे वाक्य म्हणतोय लक्ष्मणाला की हे लक्ष्मणा जरी लंका सोन्याची असली तरी मला ती आवडत नाही न मे रोचते मला आवडत नाही जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरियसी कारण आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा अधिक महत्त्वाची असते आता हेच इंग्लिशमध्ये केलेलं आहे रामासेस ओ लक्ष्मणा आय डू नॉट लाईक लंका इवन दो इट इज फुल्ल ऑफ गोल्ड मदर अँड मदर लँड आर ग्रेटर दॅन इवन द हेवन ठीक आहे सेकंड आहे अपारे काव्यसंसारे कवीरेक प्रजापती यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते तर अपार अशा या काव्यसंसारामध्ये काव्यसंसार याचा अर्थ कवितांचं जग तर या कवितांच्या जगामध्ये कवी जो असतो तोच काय असतो हाच प्रजापती असतो म्हणजेच ब्रह्मदेव असतो त्याला जसं काव्य विश्व आवडतं तसं तो त्याच्यामध्ये काय करतो परिवर्तन करतो ठीक आहे नेक्स्ट इन द एंडलेस वर्ल्ड ऑफ लिटरेचर द पोएट इज अ सोल क्रिएटर द वर्ल्ड चेंजेस ऍज ही लाईक्स नेक्स्ट क्वेश्चन आहे आ माध्यम या उत्तरम लिखत म्हणजे माध्यम भाषेमध्ये तुम्हाला म्हणजे सेम अगेन की जर तुम्ही मराठी मीडियम असाल तर या प्रश्नाचं उत्तर मराठी भाषेतून लिहाल जर तुम्ही इंग्लिश मीडियमचे असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहाल ठीक आहे संस्कृतमध्ये उत्तर लिहायची नाही संस्कृतमध्ये तुम्हाला प्रश्न असतो फक्त पहिला प्रश्न आहे न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा आता हे सुभाषितेतलं एक ओळ आहे आणि तुम्हाला सांगितलंय की एतद वाक्यम स्वभाषया स्पष्टीकृत हे वाक्य स्वभाषया म्हणजे तुमच्या भाषेमध्ये स्पष्ट करून सांगा तर काही काही मुलं काय करतात ह्या ओळीचा फक्त अर्थ लिहून येतात तर तुम्ही जरा विचार करा इथे तुम्हाला दोन प्रश्न लिहायला सांगितले दोनच लिहायचं तीन नाही लिहायचे एक्स्ट्रा इथे लिहायचं नाही कारण हे लेंदी होतं दोन प्रश्न तुम्हाला जर चार मार्काला आहे तर एका प्रश्नाला तुम्हाला दोन मार्क आहेत आणि तुम्ही ह्या एका ओळीचा अर्थ लिहून आलात तर तुम्हाला ते दोन मार्क मिळणार का आहेत का, का। आणि मग यांनी इथेच लिहिलं आहे चांगल्या अक्षरात की स्पष्टीकृत स्पष्टीकृत म्हणजे एक्सप्लेन यू हॅव टू एक्सप्लेन दॅट कॉन्सेप्ट नॉट ओनली ट्रान्सलेट दॅट अ सिंगल लाईन ओके तुम्हाला ती फक्त सिंगल लाईन ट्रान्सलेट करायची नाही आहे इट इज नॉट अबाउट ट्रान्सलेशन इट इज अबाउट एक्सप्लेनेशन ठीक आहे तुम्ही काय अंडरस्टँड करताय त्या लाईनमधून हे तुम्हाला लिहायचं आहे आणि फर्स्ट थिंक की तुमचा तो श्लोक पाठ असणार आहे त्या श्लोकाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्या रिफरन्सनेच तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे ठीक आहे सो जरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तरी तुम्ही उत्तर बनवू शकता जर तुम्हाला त्या श्लोकाचा अर्थ माहीत असेल तर कळतंय सो बघा मी बनवलं आहे माणसाने कितीही चांगली वचनं दिली आणि त्याने ती वचने पाळली नाहीत तर त्या दिलेल्या वचनांचा काहीच उपयोग होत नाही दिलेला शब्द न पाळणे ही अतिशय वाईट गोष्ट आहे माणसाने कोणालाही खोटी आश्वासने देऊ नयेत कारण त्यामुळे माणूस आशेवर राहतो यासाठी सुभाषितकर आपल्याला एक उदाहरण देखील देतो की फुलांना फक्त सुंदर रंग असून उपयोग नाही तर त्या फुलांना सुवास देखील असला पाहिजे तरच ती फुले सगळ्यांना आवडतात दॅट्स इट एवढंच लिहायचं आहे आता हे तुम्हाला माहीत नव्हतं का माहीत होतं कारण हा श्लोकाचा अर्थ आहे आणि वरती मी थोडंसं आपल्या भाषेमध्ये त्याला अजून एक्सप्लेन केलेलं आहे की फक्त चांगले चांगले प्रॉमिस करतो आपण चांगले चांगले वचन देतो हां आणि ते नंतर कम्प्लीट करत नाही मग असं अजिबात करायचं नाही आणि हे जे करतात ना ते अतिशय वाईट गोष्ट करतात कारण तुम्ही जेव्हा एखाद्याला प्रॉमिस करता त्यावेळेला समोरचा तुमच्याकडे आशा लावून असतो होप लावून असतो की बाबा त्याने मला प्रॉमिस केलं आहे सो तो ते करेल आणि जेव्हा आपण ते प्रॉमिस पाळत नाही तेव्हा तो माणूस होपलेस होऊन जातो ठीक आहे सो कोणाच्याही भावनेबरोबर खेळायला आपल्याला अधिकार नाही आहे त्यामुळे हे जे वागणं आहे ते अतिशय चुकीचं वागणं आहे फक्त तुम्ही चांगलं बोलता आणि करत नाही ती गोष्ट तर इट इज व्हेरी रॉंग ठीक आहे आणि त्याच्यासाठी एक्झाम्पल त्यांनी दिले की फक्त सुंदर छान फुलं आहेत आता तुम्ही मला सांगा तुम्हाला आर्टिश आर्टिफिशियल जे फ्लावर्स असतात आणि जे नॅचरल फ्लावर्स असतात तुम्हाला कोणते आवडतात नॅचरलच आवडतात ना का कारण त्याच्यामधून एवढा सुंदर असा फ्रेग्रेन्स येतो ठीक आहे तसंच म्हणजे त्यांनी सांगितले की फुलं आहेत खूप सुंदर आहेत त्यांचे कलर्स खूप मस्त आहेत पण त्यांना सुवासच नाही आहे सुगंधच नाही आहे तर ते आवडणार आहेत का नाही आवडणार तसंच असतं की तुम्ही फक्त चांगलं चांगलं बोलता मी हे करेन मी ते करेन पण तुम्ही करत नाही आहेत तर त्याचा काही उपयोग नाही त्या बोलण्याचा झिरो झिरो व्हॅल्यू ठीक आहे नंतर हेच इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे नो मॅटर हाऊ मेनी गुड प्रॉमिसेस अ पर्सन मेक्स अँड इफ ही डज नॉट कीप देम दोज प्रॉमिसेस आर ऑफ नो यूज इट इज व्हेरी बॅड थिंग नॉट टू कीप अ प्रॉमिस मॅन शुड नॉट गिव्ह फॉल्स प्रॉमिसेस टू एनी वन बिकॉज

इथे पण सेम दिले कवितेची एक ओळ दिलेली आहे त्यातले एक दोन शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला ते एक्सप्लेन करायला सांगितलेत आता वागभूषण भूषण ह्याचा श्लोक तुम्हाला आठवला का की कि तुमच्याकडे कितीही ज्वेलरी जरी असली तरी त्याला काही महत्त्व नाही जर तुमचं तोंड आणि तुमचं बोलणं चांगलं नसेल तर कारण सगळ्यात जो मौल्यवान असं दागिना आहे ते आपलं बोलणं जर तुम्ही खूप उत्तम प्रकारे समोरच्या माणसाशी बोलत असाल तर तुम्ही जग जिंकता ठीक आहे फक्त तुमचं तुम्ही छान दिसता याच्यामुळे कधी तुम्ही जग जिंकू शकत नाही तुमचं बोलणं किती पॉवरफुल आहे तुम्ही समोरच्या बरोबर किती चांगला संवाद करताय त्याच्यावरच तुम्ही जज होता ठीक आहे सो so, आपलं बोलणं खूप चांगलं असलं पाहिजे आता तेच मी एक्सप्लेन केलंय की माणसाचं खरं माणसाचे खरे भूषण ही त्याची वाणी आहे असे सुभाषित कराचं म्हणणं आहे आणि त्याचं हे म्हणणं अगदी खरं आहे कारण इतर अलंकार आपण पैसे देऊन विकत घेऊ शकतो पण उत्तम वाणी ही पैशाने विकत घेता येत नाही आपल्या बोलण्यातील चातुर्य नम्रपणा सहजपणा या गोष्टी समोरच्या व्यक्तीच्या मनावर छाप पाडतात बोलणं ही एक क्रिया नसून एक कला आहे उत्तम प्रकारे बोलणे ही कला अतिशय दुर्मळ आहे त्यामुळे उत्तम बोलणारा जो वक्ता असतो हा दहा हजारांमधून एक भेटू शकतो ठीक आहे आणि हे ट्रू आहे आणि ही गोष्ट आपल्याला यूट्यूबमधून पण समजते बघा की यूट्यूबमध्ये एकाच टॉपिकवर खूप जणं खूप क्रिएटर जे असतात ते व्हिडिओज बनवतात पण आपण एका पर्टिक्युलर व्यक्तीलाच फॉलो करतो हां टेक्निकल व्हिडिओ म्हणा किंवा व्लॉगिंग म्हणा आपल्याला एका माणसाच्याच व्हिडिओ जास्त खूप आवडतात का कारण त्याचं बोलणं आपल्याला कनेक्ट होतं बघा त्याचं एडिटिंग चांगलं नसतं त्याचं एडिटिंग व्हेरी सिम्पल असतं त्याच्याकडे चांगले इक्विपमेंट नसतात पण तरीही तुम्हाला तो आवडत असतो का कारण त्याचं बोलणं तुम्हाला आवडतं तो ज्याप्रमाणे तुम्हाला हँडल करतो तो ज्याप्रमाणे तुमच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतो ते तुमच्या मनात कुठेतरी खोलवर खूप चांगलं वाटतं तुम्हाला आणि हेच असतं की काही काही जणांकडे बघा त्यांचं एडिटिंग खूप चांगलं असतं त्यांच्याकडे चांगले चांगले इक्विपमेंट्स असतात गॅजेट्स असतात पण त्यांचं बोलणं जे असतं ते सामान्य माणसाला समजत नाही किंवा त्याला जे बोलावंसं वाटतं तो समोरच्यापर्यंत पोहोचू शकत नाही ठीक आहे तर त्याचा काही उपयोग होत नाही कारण मग तिथे लोक अट्रॅक्ट होत नाही लोक कनेक्ट होत नाही अट्रॅक्टपेक्षा पेक्षा लोक कनेक्ट होत नाही आणि लोक कनेक्ट कुठे होतात जिथे त्यांना खूप चांगलं असं ऐकायला मिळतं ते त्यांच्या मनाला आपण बोलतो ना मनावर छाप उमटवतं मग आपण बोलतो नाही नाही मी तर आता हेच फॉलो करणार असं असतं म्हणजे तुम्ही हे जर बघाल ना यूट्यूब म्हणजे बाकी काही नाही तर तुमचं स्किल आहे बोलण्याचं तुम्ही किती चांगल्या प्रकारे बोलता या प्लॅटफॉर्मवर तेवढा लवकर तुम्ही हा प्लॅटफॉर्म कव्हर करता ठीक आहे म्हणजे आत्ता मी यूट्यूबचं एक्झाम्पल का दिलं कारण यंग जनरेशन व्हिडिओज ऐकते यंग जनरेशन शिकते सो त्यांना कळालं पाहिजे की तुमच्या बोलण्याला किती महत्त्व आहे कारण भरपूर मुलं शाळा लेवलवर बोलायला घाबरतात ठीक आहे तुम्ही भरपूर अभ्यास केली भरपूर डिग्र्या मिळवल्या पुढे जाऊन पण जर जा तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलता आलं नाही तर त्या नॉलेजचा झिरो उपयोग आहे त्यामुळे बोलायला शिका ठीक आहे कॉन्फिडेंट हळूहळू तुम्ही होणार पण तुम्ही बोलायला घाबरू नका तुम्हें बोला ठीक है आता हेच इंग्लिश मधे द ट्रू ऑर्नामेंट ऑफ मैन इज हिज स्पीच से सुभाषित कार हिज स्टेटमेंट इज क्वाइट ट्रू बिकॉज वी कैन बाय अदर ऑर्नामेंट्स विथ मनी बट द बेस्ट स्पीच कैन नॉट बी बॉट विथ मनी द क्लेवरनेस हम्बलनेस एंड सिम्प्लिसिटी ऑफ योर स्पीच इम्प्रेस द पर्सन इन फ्रंट ऑफ यू स्पीकिंग इज नॉट एन एक्शन बट एन आर्ट द आर्ट ऑफ स्पीकिंग परफेक्टली इज व्हेरी रेअर सो गुड स्पीकर कॅन मीट ओनली वन इन टेन थाउजंड ठीक आहे इट इज अ आर्ट बोलणं चांगलं बोलणं ही एक कला आहे आणि ती सगळ्यांना जमत नसते ठीक आहे म्हणून क्रिएटिव्ह हे वेगळे असतात सो so, तिसरा प्रश्न बघूया आपण तिसरा प्रश्न असा आहे की उपकारस्य स्मरण हा धड्यातला आहे म्हणजे दोन प्रश्न कवितांमधले होते एक धड्यातला आहे उपकारस्य स्मरण मैनाकेन कथं कथम कृतम उपकाराचं स्मरण उपकाराची आठवण मैनाकाने कशा कशी केली आता हा इथे पण काही काही जणांना प्रश्न असेल की वागभूषण भूषण हा जो प्रश्न आहे तो त्या कवितेखाली नाही आहे टेक्च्युअल क्वेश्चन नाही आहे मग हा कसा काय दिला हा तर बाहेरचा प्रश्न आहे तर बाहेरचं वगैरे काही नसतं कारण कवितां तुम्हाला कविता शिकवल्या जातात ना शाळेमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन केले जातात ना मग त्यांबद्दल ती लोक विचारू शकतात तो काही बाहेरचा प्रश्न नाही होत आता ही लाईन त्या पुस्तकाच्या बाहेरची आहे का तुमच्या मुळीच नाही त्याच्यामुळे हा जरी टेक्स्ल क्वेश्चन असला तरी पुस्तकातलाच प्रश्न आहे ठीक आहे आणि हा तुमच्या आहे उपस्मरण क्वेश्चन आहे तर बघा जेव्हा मारुती सीतेला शोधण्यासाठी लंकेच्या दिशेने उडाला तेव्हा समुद्राच्या आत असलेला मैनाक पर्वत वर आला मारुतीने आपल्या शिखरावर विश्रांती घ्यावी अशी त्याने मारुतीला विनंती केली विनंती करण्यामागचं कारण असं की पूर्वी पवनदेवांनी म्हणजेच मारुतीच्या वडिलांनी मैनाक पर्वताची मदत केली होती पवनदेवांनी मैनाक पर्वताला इंद्राच्या वज्रापासून वाचवलं होतं आणि याच उपकाराची परतफेड करण्यासाठी मैनाक पर्वत समुद्रातून वर आला होता एवढंच आन्सर आहे आणि पुढे हेच इंग्लिशमध्ये आहे मारुती सेट आऊट फॉर लंका इन सर्च ऑफ सीता ॲट द टाइम मैनाक The mountain came up from the bottom of the ocean and requested Maruti to take rest on his peak for a while and then go ahead towards Lanka. This was as a result of Mainak's desire to repay the obligation done to him by Maruti's father in the past. The wind god had protect the, protected the mountain from the possibility of being struck by Lord Indra with the thunderbolt. कीपिंग दिस इन माइंड द माउंटेन रिक्वेस्टेड मारुती टू टेक रेस्ट ऑन हिज पिक दॅट्स इट एवढा आन्सर आहे मी आन्सर तुम्हाला एक्सप्लेन का नाही करत आहे कारण ऑलरेडी आपला पेपर खूप बाकी आहे आणि हे एक्सप्लेनेशन माझे ऑलरेडी झालेले आहेत त्या त्या टॉपिकवरचं जेव्हा मी भाषा अभ्यास घेतला आहे आणि हे है एक्सप्लेन केलं आहे मी थी तिथे ठीक आहे आता मेन आपलं ग्रामर सेक्शन इथून चालू होतो प्रॉपर ग्रामर पार्ट तुमचा क्वेश्चन नंबर फायपासून क्वेश्चन नंबर फायमध्ये आहे अ पृथक करत पृथक कुरुत म्हणजे तुम्हाला वेगवेगळं करायचं आहे आणि त्या त्यानुसार टाकायचं आहे तर इथे केवलम चार दिलेलं असेल तरी सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे तर आता बघा तुम्हाला नाम सर्व नाम क्रियापदम आणि विशेषण असे चार बॉक्स दिसत आहेत तर यामध्ये तुम्हाला गोष्टी टाकायच्या आहेत तर लक्षात ठेवा नाम नाममध्ये काय पवनदेव येणार आणि शूरह येणार ठीक आहे देवहप्रमाणे त्यानंतर सर्व, है। सर्व नाम आहे सर्व नाम म्हणजे हा तो वगैरे वगैरे मग इथे सह तुम्हाला सर्व नाम एकच दिसतंय पुढे तुम्हाला दिसते क्रियापदम क्रियापदम म्हणजे तुमचा वप करतो खातो पितो झोपतो उठतो मग ते तुम्हाला दिसते बघा चलती आणि अगच्छत पास्ट टेन्स राहिलं काय तुमचं विशेष